नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. सरळ सेवामधून भरली जाणारे पद, ओके, आणि ते पद आपल्याला जर पास व्हायचे असतील तर आपल्याला नेमकं कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, ओके. आणि मी महत्त्वाची गोष्ट नेहमी सांगत असतो की मित्रांनो, तीन विषयाला फोकस करायचं आपल्याला, ओके. जे विद्यार्थी तीन विषयाला फोकस करतील त्या विद्यार्थ्यांचं 100% अभ्यास जो आहे तो अभ्यास कव्हर झालेला असेल, ओके. आता मी सरळ सेवा म्हणण्याचं कारण आहे मित्रांनो, आपण पाहतात पुणे मनपाची जाहिरात ऑलरेडी पडलेली आहे, ओके. नियर अबाउट 444 पदं त्याच्यामध्ये आहेत. आणि पिंपरी चिंचवडच्या बाबतीत सुद्धा, पिंपरी चिंचवड मनपाच्या बाबतीतलं सुद्धा नोटिफिकेशन आपण पाहतात, यामध्ये सुद्धा 386 एवढ्या जागाचं या ठिकाणी हे नोटिफिकेशन पडलेलं आहे. लवकरच याची जाहिरात पडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे, ओके. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात येते की बाबा, पूर्ण मनपा जे आहेत या मनपामध्ये एक मोठी जाहिरात येऊ शकते. आणि यातलं सर्वात इम्पॉर्टंट पद कोणतं असेल, तर इम्पॉर्टंट पद आहे मित्रांनो हे लिपिक, हे पद, ओके. ह्या लिपिक म्हणजे ज्यांचं टायपिंग झालेलं आहे ना, त्यांच्यासाठी ही खूप मोठी सुवर्णसंधी असणार आहे. म्हणून सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी टायपिंग करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. ज्यांचं झालं नसेल, लवकरात लवकर टायपिंग होत असेल तर करून घ्यायला काही हरकत नाही आहे, ओके. बाकी इतर कोणत्या पदाला जर तुम्ही इलिजिबल असाल तरीसुद्धा तुम्ही याचे फॉर्म भरू शकता, ओके. ह्याच्यातला नॉन टेक्निकल जो भाग आहे, नॉन टेक्निकल भाग म्हणजे जो संपूर्ण तलाठी भरतीचा सिलॅबस किंवा हा पूर्णच लिपिकचा जो सिलॅबस असेल, हा सिलॅबस आपण आपल्या ॲपवरती घेत आहोत. म्हणजे तुम्ही पुणे मनपाची तयारी करत असाल किंवा इतर कोणत्याही मनपाची तयारी करत असाल, तर तुम्हाला ते जे काही परीक्षा आहेत त्या अतिशय सोप्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येऊ शकतील, ओके. आता आपण फोकस करूयात की तीन विषय आणि त्या तीन विषयाला कशा पद्धतीनं आपल्याला टाईम दिला पाहिजे, ओके. तीन विषयाला 3 महिन्याच्या ह्याच्यामध्ये कसं नियोजनबद्ध वापरता आलं पाहिजे, तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, सरळ सेवा म्हणलं की हे 4 घटक आपल्याला कंपल्सरी आहेत, ओके. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता, बरोबर. यांचं वेटेजसुद्धा प्रत्येक सरळ सेवेमध्ये याच प्रमाणात असतं. म्हणजे प्रश्नसंख्या 25 असते आणि काही परीक्षांमध्ये त्याला गुण पण 25 असतात आणि प्रश्न पण 25 असतात. पण मोस्ट ऑफ प्रश्नपत्रिकामध्ये 25 प्रश्नाला 50 गुण, मात्र हे 50 गुण असतील किंवा 25 गुण असेल, रेशो तर सेमच राहणार आहे, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने हे रेशो आपल्याला इथं पाहायला मिळतो. नियर अबाउट आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक घटक हा 25%च्या वेटेजनं येणार आहे, बरोबर. मग आता ह्या 25%च्या वेटेजने येणाऱ्या घटकामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगेन की 3 घटक असे परफेक्ट बनवायचे आपल्याला की त्या 75%पैकी आपलं 70% मार्क्स आले पाहिजेत. मी पॉईंट काय सांगतो बघा, 75% पैकी 70% मार्क आले पाहिजेत, एवढ्या परफेक्टली आपल्याला त्याचं नियोजनबद्ध अभ्यास करता आला पाहिजे, ओके. आणि अवघड नाही आहे मित्रांनो. आता हे 3 घटक कोणते आहेत ते मी व्यवस्थित सांगतो. पहिला घटक आहे मित्रांनो मराठी व्याकरण, ओके. तुमचं कितीही बेसिक कच्चं असलं, ओके, आणि कोणत्याही मी मूवमेंटपासून स्टार्ट केला तुम्ही मराठी व्याकरणची, तरी तुम्ही मराठीमध्ये जास्तीत जास्त स्कोर करू शकता, ओके. ज्यांचं मराठी व्याकरण अजूनही अभ्यासलं नाही आहे किंवा नवीन असाल, मी सल्ला देईन बॅचेस व्यवस्थित जर आपल्या केल्यात तर मराठी व्याकरणमध्ये तुम्ही नियर अबाउट 23-24-25 असे मार्क्स तिथं आरामात स्कोर करू शकता. तसं तर टार्गेट आपलं 25 out of 25 मार्क्सचं असतं, ओके. ह्या मराठी व्याकरणाचं मित्रांनो जास्त फोकसले अभ्यास करणं अपेक्षित आहे, ओके. सेकंड थिंग आहे मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ताची, ओके. गणित आणि बुद्धिमत्ता हा असा विषय मित्रांनो, जर तुम्ही व्यवस्थितरित्या 3 महिन्याचा टाईम जर दिला तुम्ही याला, ओके, 3 महिने रेग्युलरली जर व्यवस्थितरित्या अभ्यास केलात, तर गणित बुद्धिमत्तामध्ये कच्चं जर असेल तुमचं तर तुम्ही 20 मार्क्स आरामात मिळवू शकता कच्चं असेल तर. आणि जर तुम्ही परफेक्ट असाल तर तिथं तुम्ही 23-24 मार्क मिळवू शकता, ओके. हे 2-3 मार्काचा फरक म्हणजे खूप मेहनत घेतल्यानंतर वाढतो बरं का, असंच वाढत नाही. साधारणतः 1 मार्क 2 मार्क हे जे आहेत ना, हे महिना महिना अभ्यासाचं परिणाम 1 मार्क 2 मार्कनं आपल्याला दिसतो. त्यामुळे एक लक्षात ठेवा, मी जरी इथं कच्च्या अभ्यासा विद्यार्थ्यांना 20 मार्क म्हणलं आणि अभ्यास चांगला असणाऱ्या विद्यार्थ्यांना 23-24 मार्क म्हणलं, तरी हा जो डिफरन्स आहे हा खूप मॅटर करत असतो मेरिट लागल्यानंतर, ओके. तर तुमचं गणित बुद्धिमत्ता कच्चं असेल तर मी 100% सांगेन, आपली गणित बुद्धिमत्ताची बॅच नुकतीच चालू झाली आहे आणि एक नवीन बॅच पण चालू होणार आहे, ओके. संपूर्ण सिलॅबसचीच बॅच चालू होणार आहे, पूर्ण फोकसड सरळ सेवेची बॅच असणार आहे. त्याच्यामध्ये तलाठी भरती किंवा आपले जे काही मनपाच्या भरती असतील किंवा जिल्हा परिषदच्या भरती असतील ह्या सगळ्यांना आपण फोकस करणार आहोत, ओके. चलो, सॉरी फॉर दॅट. तर लक्षात ठेवा, गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण ह्या विषयामध्ये आपल्याला किती मार्कपर्यंत जायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे, ह्या मराठीमध्ये मी तुम्हाला सांगेन 24-25 पर्यंत याच्यात मार्क स्कोर झालेच पाहिजेत तुमचे, ओके. 24-25 पर्यंत
अंकगणित बुद्धिमत्तामध्ये ॲव्हरेज विद्यार्थी पकडून आपण चलूया 22 ते 23 मार्क याच्यामध्ये तुमचे स्कोर झालेच पाहिजेत. एकंदरीत आपला जो स्कोर येतो याच्यामध्ये साधारणतः मिनिमम स्कोर जरी धरला तरी मिनिमम स्कोर हा मित्रांनो आपल्याला 46 येत आहे. ओके, जो की समाधानकारक आहे, चांगला आहे असं म्हणणार नाही मी. तिथं आपल्याला कमीत कमी 48 स्कोर घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण इथं हातचे मार्क असतात ते. ओके, आणि तिसरा विषय मित्रांनो सगळ्या महाराष्ट्राची डोकीदुखी असणार आहे इंग्रजी. ओके, ह्या विषयामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स नेहमी कमी येत असतात. ओके, तर या बाबतीत मी तुम्हाला सांगेन, आपल्याकडं मनोज पारडे सर आहेत. ओके, त्यांची एक वेळेस बॅच करून बघा, ते तुम्हाला अगदी बेसिकपासून कन्सेप्ट क्लिअर करतील. इंग्रजीची सेपरेट बॅचसुद्धा अवेलेबल आहे त्यांची. ओके, त्यांची सेपरेट बॅच करून पहा, तुम्हाला नक्कीच इंग्रजीमध्ये तुमचा स्कोर 100% वाढलेला असेल. ओके, ते एकदम बेसिकपासून आणि वोकॅबची किंवा त्या ठिकाणी कॉम्प्रिहेन्शनची, त्याचबरोबर त्या ठिकाणी पॅरेग्राफ तर कमीच असतात आपल्याला किंवा नसतात पण कधी कधी, तर ह्या सगळ्या ग्रामरची आणि जास्तीत जास्त वोकॅबची त्यांनी जास्त चांगल्या पद्धतीने तुमची तयारी करून घेतात. ओके, तर इंग्लिशचे सुद्धा मार्क्स तुमचे तिथं वाढू शकतात. ओके, साधारणतः आपण इंग्रजीचा असं गृहीत धरूयात की बाबा ह्याच्यामध्ये आपण एकदम पुअर, ओके, पुअर फॅक्टरमध्ये 20 येणं अपेक्षित आहे. ओके, तर हे तीन विषयांना आपण मित्रांनो कितपर्यंत जातो बघा, 66 आपण इथं पोहोचतोय. किती? 66 तर ह्या तीन विषयाला आपण काहीही समोर ॲड नसताना इथपर्यंतची तयारी करून ठेवायची आहे. इथं वाढण्याची शक्यता कुठं आहे तुमची? इंग्रजीमध्ये मार्क वाढण्याची शक्यता आहे. ओके, किती मार्क वाढू शकतात तुमचे इंग्रजीमध्ये? साधारणतः अजून 2 ते 3 मार्क वाढू शकतात, हे लक्षात ठेवा. 2 ते 3 मार्क वाढू शकतात, एवढं तुम्हाला वाढवायचं आहे. ओके, म्हणजे इंग्रजी आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना खूप कच्चं असतं म्हणूनही एकदम कमी घेतलं, परंतु तुम्हाला इथं सर्वात जास्त स्कोअर करता येऊ शकतो 2 ते 3 मार्काचा, इथं 1 मार्काचा स्कोअर करता येऊ शकतो. तर असे स्कोअर करून तुम्ही तुमचे मार्क्स वाढवू शकता या ठिकाणी, राईट. तर एकंदरीत मित्रांनो ह्या तीन विषयाला तुम्ही जर 3 टाईम दिला तर कशा पद्धतीनं हे मार्क वाढवू शकता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ओके, तुम्हाला काम काय करायचं बघा, डेली एकच काम करायचं ह्या 3 महिन्यासाठी. ओके, सपोज आता तलाठी भरती किंवा अजून कोणती भरती, 3 तर लागणारच आहेत तुम्हाला. ओके, 3 साडेतीन महिने, तर या 3 साडेतीन महिन्यामध्ये डेली एक काम करत चला. कोणतं काम करायचं? हे जे 3 सांगितले मी, ह्या 3 प्रत्येकाचे 100 PYQ सॉल्व करा किंवा इतर कोणतेही क्वेश्चन सॉल्व करा. ओके, मॅथ रिजनिंगची इतर केलं तर चालतात आणि मराठी व्याकरण आणि इंग्लिशचे मात्र PYQ सॉल्व करायचे. मी काय म्हणतो लक्ष नाही का, मराठी आणि इंग्लिशचे याचे मात्र आपण PYQ सॉल्व करणं अपेक्षित आहे. ओके, मॅथ रिजनिंगचे प्रश्न जास्तीत जास्त PYQ येत नसतात, पण PYQ सॉल्व केलं तरी बेटरच असतं. ओके, 100 तुमचे मराठीचे डेली सॉल्व झाले पाहिजेत, 100 इंग्रजीचे झाले पाहिजेत. मित्रांनो जर तुम्ही एवढं जर केलात ना डेली 100 आजपासून, तर तुमचं कच्चं असलेल्या विषयामध्ये तुम्ही 20+ मारता आणि 20+ असणाऱ्या विषयामध्ये तुम्ही 23-24 सहज मारू शकता. ओके, सॅच्युरेशन ब्रेक करणं खूप इम्पॉर्टंट असतं. सॅच्युरेशन 20 होतं, त्याच्या पुढचं ब्रेक करणं ना, एक एक मार्क ते ब्रेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर एवढी प्रॅक्टिस केल्यानंतर ते तुमचं सॅच्युरेशन जे झालेलं आहे ते तुम्ही आरामात ब्रेक करू शकता. तर ते ब्रेक करण्यासाठी डेली 100 सॉल्व करण्याचा तुम्ही प्रयत्न करणं अपेक्षित आहे, राईट. 100 गणिताचे प्रश्न, ओके, मॅथ रिजनिंगचे तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर आपली बॅच आहे सेपरेट मॅथ रिजनिंगची, सेपरेट बॅच जॉईन करा आणि डेली प्रॅक्टिसमध्ये राहा, राईट. तर या पद्धतीनं तुम्हाला हे सगळे प्रश्न सॉल्व करता येऊ शकतात. ओके, तर ही एकूण मी तुम्हाला किती सांगितली, 75 स्ट्रॅटेजी सांगितली आणि हे सगळ्या सरळ सेवेसाठी उपयोगी असणार आहे. ओके, आणि उरलेल्या 25 GS बाबतीतली प्रॅक्टिस स्ट्रॅटेजीसुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करून सांगेनच, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी व्हिडिओ तुमचा टाकणार आहे. ओके, तर आजच्या पुरतं आपण या ठिकाणी हे बेसिक गोष्टी सगळ्या क्लिअर करून इथं थांबूयात. ओके, तर नक्कीच ह्या ज्या काही जाहिराती येत आहेत, ओके, त्या जाहिरातीला फोकस करा. गरज असेल तर लवकरात लवकर लिपिकचे जे काही क्रायटेरिया आहे टायपिंगचे ते पण कम्प्लीट करा, केला तर जास्तीत जास्त जागाला तुम्ही इलिजिबल होऊ शकाल, राईट. तर मित्रांनो भेटूयात अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या टॉपिकसाठी. थँक्यू, बाय.